ज्या बिझनेसनं तुम्हाला एवढं नावलौकिक दिलं आणि तो तुम्ही वाढवला देखील, तर कशी सुरुवात झाली या रांका ज्वेलर्सची, याची जरा तुम्हाला एक सांगतो की आमची फॅमिली मूळ राजस्थानची, सादळी गाव आहे पाली जिल्ह्यात, आणि जे आमच्या तिथनं 9 किलोमीटरवर राणकपूर हे जगप्रसिद्ध देऊळ आहे, तिथे इतके फॉरेनर येतात व्हिजिटला. म्हणजे मी म्हणेन की ताजमहलपेक्षा ही अत्यंत उत्कृष्ट नक्षीकाम केलेलं, 1444 खांब असलेलं आणि प्रत्येकावर नक्षी असलेली हे देऊळ आहे. 800 वर्षापूर्वीचं आहे, कुठेही लोखंडाचं काम नाही, सगळं मार्बलमध्ये आहे, मोठं देऊळ आहे. या सादळीत आमचे खापर पंजोबा त्यावेळेस दुष्काळ भयंकर असायचा, ते पुण्याला आले आणि नोकरीला लागले. तिथे एक फर्म जी आहे चेन्मल खुमाजी म्हणून फर्म आहे, ती अजूनही आहे 17 गणेशपेठमध्ये. तिथे 2 रुपये महिन्याने नोकरीला लागले, काही महिने नोकरी केली आणि त्यांनी नंतर घरी स्वतःचा बिझनेस सुरू केला, भाड्याच्या खोलीत राहत होते, तिथनं सुरू केला. आणि नंतर मग जसा बिझनेस त्यांचा वाढू लागला, मग ते स्वतःचं दुकान गुलाबचंद चतरंगी नावाने भाड्याच्या जागेत सुरू केलं. एक गोविंदालो चौकातच नाझरे वकिलांची जागा होती, तिथे सुरू केलं. जसा बिझनेस वाढत घेतली, मग जागा घेतली त्यांनी कापडगंजमध्ये, 3 मजली इमारत बांधली आणि आपला व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला नॉमिनल हा व्यवसाय होता, म्हणजे जास्ती काही एवढा नव्हता, कारण ते एक तर शहराच्या मध्यभागी होतं. त्यावेळेला तिथे मनी लेंडिंगचा व्यवसाय मोठा होता. त्या मनी लेंडिंगच्या याच्यामध्ये 1953 साली पोलिसांची एका काहीतरी गुन्ह्याच्या मालासाठी रेड पडली आणि त्यांनी संपूर्ण दागिने चेक केले, त्यात ते काही सापडले नाही. परंतु त्यांनी जी पोलिसांनी जी पेपरमध्ये बदनाम केली, याच्यात हायकोर्टांनी त्यांना माफी मागायला लावली, पोलिसांना माफी मागायला लावली, जाहीर माफी मागायला लावली. नंतर कारण त्यांनी वडिलांना 3 दिवस डांबून ठेवलं होतं त्यांच्या तुरुंगामध्ये तिथेच पोलीस स्टेशनच्या, आणि त्यामुळे हायकोर्टांनी फार त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यावेळेला एक माझे वडिलांची सावत्र भाऊ जे आता गुलाबचंद चित्रंजी पाहत आहेत, त्यांच्या विनंतीवरनं आम्ही वेगळं व्हायचं वडिलांनी ठरवलं. त्यावेळी सगळ्यांचं कर्ज जे होतं ते त्यांनी फेडलं, कारण वेगळं व्हायचं तर कर्ज कुठलीही ठेवायचं नाही. त्यावेळेला पद्धत होती की जे काही गहाण ठेवलेले किंवा मॉर्गेज ठेवलेले दागिने पैशाअभावी आपण दुसरीकडे परत तरी मॉर्गेज करत होतो. अच्छा. गिराईक आला की त्याचे पैसे घ्यायचे, ते तिकडे द्यायचे आणि त्यांच्याकडनं सोडून आणायचं. माझी आई ही एक लक्ष्मी होती, तिने फार त्रास सहन केला. 3 मजले खालनं पाणी ती वर डोक्यावर घेऊन चढायची, ती एकदा पडली तेव्हा तिच्यावर हँडपंप लावला आणि तिथे ती पाणी वरच्या वर यायला लागलं. दुकानातले जेवढे नोकर असायचे त्यावेळेला पद्धत होती की ते आमच्याकडेच राहायचे आणि जेवायचे आमच्याकडे. आई रोज सकाळी 25 लोकांचा स्वयंपाक, संध्याकाळी 25 लोकांचा स्वयंपाक ती करत होती. 68 साली वेगळे झालं तेव्हा काकांना ते संपूर्ण 3 मजली इमारत वगैरे सगळी त्यांच्या वाट्याला दिली. वडील म्हटलं आता वेगळंच होऊन जायचं, त्यांनी पाहिलं नाही. पुष्कळ आम्हाला पाहिजे त्याप्रमाणे वाटणी मिळाली नाही. वडिलांना फक्त त्यावेळेला फक्त 4 ते 5 किलो चांदी आणि मला वाटतं 1 किलोभर सोनं मिळालं असेल. त्याच्यावरही त्यांनी ते बाहेर पडले, भर राखी पौर्णिमेच्या दिवशी बाहेर पडले. अच्छा. खरं हे आपल्या शास्त्र हिंदू शास्त्राप्रमाणे भाद्रपद महिन्यात घर सोडत नाही, पण सोडलं. त्यावेळेला काही सामान तिथे ठेवायची विनंती केली, त्यांनी नाकारली, आम्ही तेही घेऊन निघालो. आणि साचापूर स्ट्रीट येथे भाड्याने, तिथे आम्ही भाड्याने फ्लॅट घेतला, तिथे 1 वर्ष राहिलो. आणि नंतर 1125 रविवार पेठ येथे 3 रूमची जागा भाड्याने घेतली.
मम्मदसाब रोटवाले म्हणून त्यांचा त्यांचा मम्मदसाबचा मटक्याचा धंदा होता आणि रोटचा धंदा होता रोट बनवण्याचा. तिथे आम्ही सगळी भांड झाली तिथे आणि जे दुकान होतं ते त्रिकोणी जवळजवळ 30 square feet ते होतं. गिरायकाला बसावं म्हणून 1 फुटाची फळी अतिक्रमण विभागाकडनं परवानगी घेतली आणि भाडं भरत होतो. त्यावेळेला नोकर वगैरे कोणी नाही, माझे बंधू माझे वडील हे व्यवसाय पाहायचे. आणि मामाला त्यावेळेला ही जागा आणि त्याच्या बाजूचे 3 भाडेकरी असलेले त्या जागेत ती जागा मिळाली. आम्ही हळूहळू ते भाडेकऱ्यांना पैसे देऊन ते रिकामी करून घेतली आणि त्यानंतर आम्ही तिथे बिल्डिंग बांधली ती 1979 साली. आणि महाराष्ट्रातलं पहिलं रिटेल शोरूम एअर कंडिशनचं सुरू केलं. ओके. त्यावेळेला मनात भीती होती की एअर कंडिशन रूम चालेल की नाही, एअर कंडिशन शोरूम चालेल की नाही, परंतु ग्राहकाने इतका प्रतिसाद दिला. ओपनिंगच्याच दिवशी जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरची लाईन. ओके. त्यामुळे एक मनात एक म्हणजे लोकांचं किती प्रेम आहे ह्याचीच आपल्याला मिळाली. कारण आपलं एकच ध्येय आमच्या वडिलांचं, गिरायकांना माल तुम्ही ज्या प्युरिटीचा द्याल त्याच प्युरिटीचे पैसे घ्या, रुपयाचा माल रुपया द्या, त्याला 99 पैसे देऊ नका, गिरायकांना फसवू नका. आणि त्यामुळे गिरायकांना आम्ही त्यावेळेला आमच्या दागिन्यावर आमचं नाव आणि प्युरिटी लिहित होतो. त्यावेळेला दागिन्याचे सर्टिफिकेटसुद्धा द्यायचो. आणि त्यामुळे जसं जसं विश्वास वाढत गेला तसं जसं गिरायकी वाढत गेली, बिझनेस वाढत गेला, लोकांना सिटीमध्ये यायला त्रास होता तर लोकांनी आम्हाला गिरायकांनी अनेकांनी केली की आमच्या बंगल्यात तुम्हाला जागा देतो तुम्ही या. सुदैवाने त्यावेळेला आम्हाला लक्ष्मी रोडची इथं स्मिता हॉटेल येते ही जागा आम्हाला मिळाली. बर, ही किती सालची गोष्ट आहे? ही आहे 1989 साली. बर, इथं दुकान सुरू केलं. इथे पण ओपनिंगच्या दिवशी तशीच लाईन, गिराईक फार वेगवेगळ्या ठिकाणून येत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, गिराईकांना दिले माल जर कुठेही बाहेर विकायला गेले तर व्यापाऱ्यांनी टेस्ट केलं, त्याची प्युरिटी काढली, एक्झॅक्ट तेवढीच निघाली, म्हणून व्यापारीसुद्धा रांकाचा माल हा बिना टेस्ट करता घेत होते. ही आमचं एक गुडविल. ओके. याच्यामध्ये माझे थोरले बंधू स्वर्गीय पोखराजी रांका वडील आणि माझा धाकटा ओमप्रकाश जो कर्वे रोड पाहतो आहे आणि जो स्वर्गीय महेंद्र जो माझा 4 नंबरचा भाऊ होता, ह्या लोकांनी बिझनेस वाढवण्याची फार तुम्ही किती तुमचा नंबर घेतवा फार मेहनत घेतली. बर, आम्ही 5 भाऊ, त्यातले थोरले पोखराज, ओके, मी 2nd नंबर, 3rd ओमप्रकाश, 4th महेंद्र, 5वा अशोक. अच्छा. महेंद्र कुटुंब एकत्रच होतं सगळं? सगळं एकत्र होतं. आणि त्यानंतर सन 1990 साली महेंद्र जेव्हा वयाचं 34 वर्षाचा होता त्याला कॅन्सर झाला, ब्लड कॅन्सर. 1 महिन्याच्या आत सगळ्यां तो आमच्यातनं गेला. महेंद्र हा चांदीचा सगळा व्यवसाय पाहत होता आणि त्यावेळी आम्ही चांदीचं सेपरेट शोरूम सुरू केलं होतं. त्यामुळे जी लोकं मुंबईला जाऊन चांदीची भांडी वगैरे घेत होती ती बंद झाली आणि पुण्यात घ्यायला सुरुवात झाली. अनेक व्यापारी आमच्याकडनं घेत होते. चांदीचा शोरूम हा पुण्यातला पहिला रांका ज्वेलर्सनी सुरू केला, तो गोविंद दलवाई चौकात. एक लक्षात, आम्ही एक प्रिन्सिपल जे आम्ही आत्तापर्यंत पाळत आलो आहे, मौखिक ॲडव्हर्टाईजमेंट ही सगळ्यात महत्त्वाची. बर, पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज 1 दिवस येईल, सकाळी वाचून परत बाजूला रद्दीमध्ये निघून जाईल. पण एक गिराईक जेव्हा 10 गिराईकांना सांगतो ते 10 गिराईक 100 जणांना सांगतात. आणि आम्हाला मौखिक ॲडव्हर्टाईज ही इतकी आम्हाला चांगली साथ देऊन गेली की गिराईकांची संख्या दिवसेंदिवसवर वाढत गेली. आज 1,00,000 गिराईक आहेत आमचे, परंतु आम्हाला मौखिक ही किंवा म्हणजे मौखिक ॲडव्हर्टाईजमेंट जी मिळते ही तुम्ही जर त्यांना जर चूक माल दिला, प्युरिटीप्रमाणे दिला,
आणि कुठेही विश्वासघात नाही केला तर ती गिरायकी वाढत जाते. आणि तेच प्रिन्सिपल आजपर्यंत, आज आमची 7वी पिढी या बिझनेसमध्ये आहे. कुठली पिढी दाखवा की 7 पिढ्या या बिझनेसमध्ये, एका बिझनेसमध्ये आहे. फक्त रंकांचीच 7वी पिढी आहे. ओके. त्याला सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या थोरांचे आशीर्वाद तर आहेच, वडिलांचे, आईचे, आजोबांचे, परंतु आपली भारतीय संस्कृती काय आहे ही त्यांच्यावर म्हणजे ठासली गेली आणि त्या संस्कृती ते बाहेर पडले नाहीत. आणि त्यामुळे आज आम्ही, जरी आम्ही भावंड वेगळे झालो 1996 साली, ती गोष्ट ऐकण्यासारखी आहे, परंतु आजपर्यंत लोकांना माहीत नाही की आम्ही वेगळे आहोत. सगळे म्हणजे आमची यंग जनरेशन आमच्यानंतरची, ते इतके एकमेकांच्या प्रेमाने की बिझनेस एकत्र पॉलिसी करतात, ॲडव्हर्टाईजमेंट एक देतात, दुकानाच्या संख्येप्रमाणे ॲडव्हर्टाईजची बिलं तयार होतात आणि ती पेमेंट जातात. आणि त्यामुळे कोट्यवधी रुपयाची बचत कशी करायची हे शिकण्यासारखं आहे. ब्रँडिंग मात्र एकत्रच होतं. ब्रँडिंग एक बरोबर, सगळ्या पॉलिसी एक, आणि कुठे अडचण आली तर लगेच एकमेकांचा त्यांचा ग्रुप झाले, त्या ग्रुपवर मेसेज येतो की हा प्रॉब्लेम आहे, काय करायचं, ते सॉल्व लगेच करतात. ओके. 1996 साली वडिलांनी सांगितलं की मी आयात असेपर्यंत मला तुम्हाला वेगळं करायचं. म्हटलं तुम्ही करा, तुम्हाला काय करायचं असेल ते आम्हाला काही विचारू नका, कारण तुमची संपत्ती आहे. जरी आम्ही तुम्हाला मदत करत असू, ती संपत्ती तुमची आहे, तुम्ही कमवलेले. आम्हाला फक्त 276,068 साली आले, त्यातले 60,000 रुपये रायसनमध्ये घर बांधण्यासाठी गेल्या, 216,000 एक किलो सोनं आणि 4 किलो चांदी याच्यावर हा बिझनेस सुरू केलेला आहे. आज 30 स्क्वेअर फूटवरनं आज जवळजवळ 1,25,000 स्क्वेअर फूटचे आमची शोरूम्स आहेत. पुणे शहरात 12 आणि ठाण्याला 13. अच्छा. 13 आहे आणि अजून वाघोलीला 14 येत आहे. पण तो 1996 साली जेव्हा वडिलांनी सांगितलं, त्यांनी संपूर्ण दिवसभर लिहिलं, पेपरवर लिहिले का ग्रीन पेपरवर लिहिलंय. संध्याकाळी आम्हाला एकत्र बोलवलं, तुम्ही वाचा. म्हटलं आम्ही वाचणार नाही, सह्या करतो, तुम्हाला काय करायचं ते करा. मला आम्हाला चौघांना ते उभं केलं की तुम्ही वाचत नाही आहात, परंतु एक लक्षात ठेव, थोरल्या बंधूंनी रविवार पेठचे दुकान पाहायचं, त्याला दिलंय. लक्ष्मी रोड मी आणि 5 नंबरचा भाऊ अशोक, 4 नंबर भाऊ वारला होता, त्याचं कुटुंब आमच्याबरोबर नाही. 5 नंबरचा जो आहे तो अशोक, तो माझ्याबरोबर. ओमप्रकाशला त्यावेळी दुकान नव्हतं, तो इथं बसायचा. त्यांनी नंतर तिथलं कर्वेरूडचं दुकान घेतलं आणि त्याप्रमाणे आमची वाटणी झाली. परंतु आजपर्यंत त्या कागदात काय लिहिले मला माहीत नाही. काय सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाची, कोणाचे घरचे दागिने मोजायचे नाही, कोणाच्या घरी काय वस्तू आहेत त्या मोजायचे नाही, दुकानाचा माल मोजायचा नाही, उधारी मोजायची नाही, किंवा कोणाला देणं असेल तर ते मोजायचं नाही. ज्यांनी त्यांनी स्वतःचं करायचं, कमी जास्त आलं काही माहीत नाही, हे मी दिलेलं आहे. हा बस वडिलांनी दिलं, त्यांना त्यांच्या मनाने केलं आहे. तो आजपर्यंत आम्ही परत त्याच्याकडे वळूनही पाहिलं नाही, किंवा तो कागदही पाहिला नाही. कागदावरून जपून ठेवलेला आहे असेल ओमप्रकाश काळे, कारण वडील ओमप्रकाश बरोबर राहत होते. बरं. पण आज त्यालाही किती वर्ष झाले, 24 28 वर्ष, कधी हा विचार नाही. आणि त्यामुळे काय झालं आहे, आजही भावांचं एकमेकांचं प्रेम आहे. कुठली वस्तू खरेदी करायची, काय करायची, एकमेकांचा सल्ला होतो.